संग्राम पाटील, निलेश पासलकर आणि सावन ओसवाल या तीन तरुणांनी एकत्र येत बाणेर येथे लाईफलाईन फार्मसीजवळ सुरू केलेल्या कियोस्क काफी या सातव्या शाखेचे उद्घाटन चांदेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी समीर चांदेरे, पूनम विधाते, विशाल विधाते, केदार खडके आदी उपस्थित होते. केवळ 30 स्क्वेअर फुटाच्या जागेत असलेल्या कियोस्क काफीने अवघ्या 10 महिन्यात 1 लाखापेक्षा अधिक कॉफीचे वितरण, 70,000 समाधानी ग्राहक आणि 30 ते 35 तरुणांना रोजगार दिला आहे. संग्राम पाटील यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केलं आहे. जॉब व्यतिरिक्त आपण काहीतरी इनसिक्युरिटी होती, सो तू एक नवीन स्टार्टअप चालू करायचा मनामध्ये होता आणि त्या अनुषंगाने काय आपण कस्टमर्सला बेस्ट देऊ शकतो या हिशोबाने आम्ही कॉफीची कल्पना इन्व्हेंट केली. आणि म्हणजे आपण म्हणजे मोठ्या ब्रँड जे आहेत त्याला आपण कशी टक्कर देऊ शकतो किंवा त्या क्वालिटीची कॉफी कस्टमरला कशी ॲफोर्डेबल रेटमध्ये देऊ शकतो ह्याच्याबद्दल आम्ही रिसर्च केलं. जवळपास 1-3 ते 4 महिन्याचा रिसर्च नंतर आम्ही हे प्रोडक्ट बाहेर आणलं आहे आणि पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे आम्ही जवळपास 10 महिन्यामध्ये हे आमचं 7वा आउटलेट आहे आणि म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये आम्ही 1 लाख कप कॉफी सर्व केली आहे आणि जवळपास 73,000+ कस्टमर्स आम्ही आत्तापर्यंत सर्व केले आहेत आणि 0 वेस्टेज हे आम्ही एक एन्व्हायरमेंटल त्याच्यामध्ये ॲड केलं. म्हणजे कॉफी जी वेस्ट आहे ती आम्ही ॲज अ फर्टिलायझर म्हणून कस्टमरला देतो जेणेकरून ॲज अ प्लांट्सला पण ते युजफुल आहे. सो देर इज अ 0 वेस्टेज इन आर कॉफी. तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करीत अतिशय छोट्या जागेतून उत्तम कॉफी देण्याची तसेच वापरलेल्या कॉफी बीन्सची पावडर ग्राहकाला परत देत खर्च निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याची कल्पना कियोस्क काफीमधून राबवली जात आहे. हे कौतुकास्पद आहे असे मत पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले. बालेवाडी हा परिसर 1997 साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीची ही वास्तू आहे. लाईफ फार्मसी ही 24 तास सेवा या ठिकाणी सुरू होत असताना आपण या ठिकाणी किओस्क कॉफी शॉप संग्राम पाटील आणि केदार खडके, निलेश पासलकर आणि सावंत ओसवाल ह्या माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी सुरू केली आणि या वास्तूचं उद्घाटन झालं. मी प्रथम जाहीर करतो 10 महिन्यामध्ये 7वी शाखा ओपन करून आमच्या बाणेर परिसरामध्ये एका वैभवामध्ये त्यांची भर पडलेली आहे. त्याबद्दल मी या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या परिसरातल्या नागरिकांना चांगली चांगली सेवा आपल्याकडून उपलब्ध व्हावी आणि 2 ते 3 महिन्याच्या कार्यकाळामध्ये अजून 2 शाखा आपल्या या परिसरामध्ये सुरू व्हाव्यात ह्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.